मी केवळ त्यांच्यासाठीच प्रार्थना करीत नाही, तर मी भावी कालातील विश्वासणाऱ्यांसाठीही प्रार्थना करीत आहे, कारण आजच्या या विश्वासणाऱ्यांच्या साक्षीमुळेच भावी कालातील विश्वासणारे मजकडे येतील. माझी त्या सर्वांसाठी अशी प्रार्थना आहे की हे पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये आहे, तसे त्यांनीही आम्हामध्ये एक व्हावे. म्हणजे तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा. तू जे गौरव मला दिले ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. मी त्यांमध्ये व तू मजमध्ये, यासाठी की सर्वांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आहे आणि जशी तू मजवर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली आहेस. हे पित्या, जगाच्या स्थापनेपूर्वीपासून मजवर प्रीती करून तू मला गौरव दिलेस. आता त्यांना माझे गौरव पाहता यावे म्हणून जे लोक तू मला दिले त्यांनी जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे अशी माझी इच्छा आहे. हे नीतिमान पित्या, जग तुला ओळखीत नाही परंतु मी तुला ओळखतो आणि तू मला पाठविले हे माझ्या शिष्यांना समजले आहे. मी तुला त्यांना प्रकट केले आहे आणि त्यांना मी तुला यासाठी प्रकट करीतच राहीन की जी थोर प्रीती तू मजवर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.